मित्री मणिपूर आय वन न्यूज मध्ये आपलं स्वागत. गेल्या 2 वर्षात नारायणगाव व परिसरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक व महत्वाची कामे मार्गी लागली आहेत. रस्ते, आरोग्य व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. तसेच सर्वसामान्य जनतेला ग्रामपंचायतीमध्ये येऊन आपली कामे हक्काने मार्गी लावता येत आहेत. मोठ्या प्रमाणात विकासाची कामे आम्हीच मार्गी लावली असून मतदार आमच्या पाठीशी असल्याचा दावा रामदास अभंग यांनी केला आहे. संतोष वाजगे यांचे काम चांगले असल्याने नारायणगावची जनता त्यांना सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवणार असल्याचा आत्मविश्वास अभंग यांनी व्यक्त केला आहे. आय वन न्यूजचे संपादक सुरेश वाणी सर यांनी त्यांच्याशी केलेली मनमोकळी चर्चा पाहूया. प्रेक्षक नमस्कार. नारायणगाव ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू झाली आहे. रणधुमाळी जोरात सुरू आहे. सत्तेवर आम्हीच येणार, मतदार आमच्याच पाठीशी असा दावा केला जातोय. नारायणगावच्या या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आज तरी 3 पॅनल आहेत. एक शिवसेना पुरस्कृत अप्रत्यक्षपणे, एक राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अप्रत्यक्षपणे आणि एक चंद्रशेखर कोळ्यांचं मुक्ताई पॅनल. हे तीनही पॅनलचे प्रमुख सत्ता आमचीच येणार असं सांगतायत. मतदार काय कौल घ्यायचं ते घेतील. आज आपल्यासोबत आहेत रामदासजी अभंग. काय त्यांचं व्हिजन आहे, कशा प्रकारचे त्यांचे धोरण आहे, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. रामदासजी अभंग साहेब, आय वन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. साहेब, निवडणूक पुढ्यात आहे, तिरंगी सामना होतोय, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युती होईल असं वाटलं होतं, कुठं घोड्याने पेंड खाल्ली आणि युती फिसकटली? युती फिसकटली किंवा घोड्याने पेंड खाल्ली असं काही विषय नाही. प्रत्येकाची ज्यावेळेस महत्वाकांक्षा जागी होते त्यावेळेस कुठंतरी थांबावं लागतं आणि थांबण्याचा प्रयत्न भरपूर झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु त्याच्यामध्ये काही यश आलं नाही. आणि त्याच्यामुळं 2 वर्षापूर्वी तुम्ही चंद्रशेखर कोळ्यांना दूर करण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली, संसार चांगला केला आणि आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही काडीमोड घेतली, काय घडलं नेमकं? शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले असा काही विषय नाही. एक जनतेची मागणी होती, जनतेचा विचार होता, कुठेतरी आता हे थांबलं पाहिजे जे काही चाललंय ते. म्हणून पक्षीय पातळीवरती गावच्या ठिकाणी राजकारण करणं हे चुकीचं आहे. आम्ही त्या दृष्टीने सगळी कामं केलेली आहेत. त्याच्यामुळं काडीमोड घेणं किंवा दूर करणं हा भाग वेगळा होता. जे काही गोष्टी घडल्या त्या सर्व जनतेला ज्ञात आहेत. एक लक्षात घ्या, शेवटी जे सत्य ते सत्य असतं. चंद्रशेखर कोराळे यांची हुकुमशाही असेल, लोकशाही असेल, जे काय असेल ते असेल, त्यांचं तुमच्यावर दबाव नको म्हणून तुम्ही तत्कालीन सरपंच मेत्रेताई यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला, रोकडेताई सरपंच झाल्या, शिवसेनेची मदत घेतली. गेले 2 वर्ष तुमचा संसार चांगला चालला. आज सरपंच पदाच्या खुर्चीच्या मोहापायी तुम्ही विभक्त झालात. समझोता का केला नाही, काय सांगाल आपण तुम्हाला? ते सांगितलं, महत्वाकांक्षा, प्रत्येकाची महत्वाकांक्षा ज्यावेळेस. महत्वाकांक्षा कोणाला? तुम्हाला पण त्यांना पण. जी आहे सगळ्यांनाच महत्वाकांक्षा. ज्यावेळी ती जागी होती त्यावेळेस या गोष्टी घडतात ना. आता गोष्टी घडल्याच्या नंतर जर समजून जर गोष्टी कोणाला कळत नसेल किंवा सांगितल्याचं काय करत नसेल तर त्याला दुसरा पर्याय काय नाही ना. मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगते बाबा हे असं नाही, आपल्याला असं करायचं, पण तुम्ही म्हटले नाही असंच करायचं, किंवा तुम्ही मला सांगताय की बाबा हे असं, मी म्हणणार नाही असंच, मग शेवटी तिथं थांबलंच पाहिजे. चंद्रशेखर कोराळे आणि तुम्ही अनेक वर्ष एकत्र होता, अनेक वर्ष सत्ता एकत्र उपभोगली, असं काय घडलं तुम्ही आणि कोराळे दूर झाले? सगळ्या गावाला माहिती आहे. तुम्ही सांगत काय माहिती, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. काय माहिती आहे म्हणजे जे आहे ते, जे काय मध्ये 2-4 गोष्टी घडल्या, प्रकरण घडली, जे काय झालं त्याच्यातून कुठंतरी आज स्वस्थ गावामध्ये निर्माण झाली, आमच्या मनामध्ये निर्माण झाली. आमचे काही कर्मचारी आहेत, कर्मचारी त्याच्यामध्ये भरडले गेले. त्याच्यानंतर कुठंतरी हे थांबलं पाहिजे ही जनतेची मागणी होती. लोक सुद्धा आम्हाला म्हणायला लागली होती आता तुम्ही थांबा कुठंतरी, लक्षात घ्या, तर ते थांबणं गरजेचं होतं जनते. सर, हे थांबायला 20-25 वर्ष लागली? नाही, 20-25 वर्षाचा काय विषय, आम्ही 10 वर्ष सदस्य आहे फक्त. 20-25 वर्षाचा काय विषय नाही. आणि ऑलरेडी अगोदर म्हणजे कोराळे काय आहेत हे कळायला 10 वर्ष लागले? नाही, तसं 10 वर्ष नाही लागली आम्हाला कळायला. कळलं होतं, सगळ्या गोष्टी कळतात सगळ्या, तुम्हाला कळलेल्या, आम्हाला कळल्या, पण मग कुठंतरी थांबलं पाहिजे. एवढ्या उशिरा घटस्फोट का घेतला? घटस्फोटाचा काही विषय नाही. हा घटस्फोट घेणं आमचं काय लग्न झालं? मग काय झालं? मग घटस्फोट घेतला किंवा काय ह्या गोष्टी नाही. शेवटी आम्ही बरोबर होतो, बरोबर काम केले, चांगली वाईट कामं झालेली आहेत, चांगली कामं करण्याचा 100% प्रयत्न झाला. चंद्रशेखर कोराळ्यांमध्ये हे काही चांगलं गुण नाही असं आम्ही कधीच म्हटलं नाही, पण म्हणायचं काही कारण नाही. चांगले गुण आहेत ते, आजही त्यांच्यामध्ये चांगले गुण आहेत, वाईट गुण आहेत. माझ्यातही चांगले गुण असतील, माझ्यातही वाईट गुण, सगळे 100% चांगले किंवा वाईट आहेत असा काही विषय नाही. परंतु कुठंतरी एखाद्या वेळेस थांबायची वेळ येते, त्या ठिकाणी थांबलंच पाहिजे. रामदासजी, आज ग्रामपंचायतीची निवडणूक तिरंगी होते,
शिवसेना राष्ट्रवादी आणि चंद्रशेखर कोराड्यांचं पॅनल. पक्षीय जरी निवडणूक नसली तरी मतांची विभागणी होणार आहे. शिवसेना आणि तुम्ही जर एकत्र आले असते तर कदाचित कोराड्यांना स्पर्धा करणं किंवा कोराड्यांना सत्तेपासून दूर ठेवणं रोखणं शक्य झालं असतं. यावेळेला तुम्ही आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढताय याचा फटका बसला असं वाटत नाही? आता कसं आहे माहिती का, जरी तिरंगी लढत झाली आणि दुरंगी जरी लढत झाली असती, शेवटी मतदान ही जनता करणार आहे आणि आज सर्व मतदार ही जनता सगळी सुज्ञ आहे. काय करायचं काय करायचं नाही, कुणाला निवडून द्यायचं कुणाला ठेवायचं हे ते ठरवा. म्हणजे अजूनही 5 उमेदवार तरी असते, तुमचं काम चांगलं आहे, जनता तुमच्या पाठीशी राहील अशी खात्री आहे? 100% जनतेला कळते ना आज मग कुणाच्या बरोबर थांबलं पाहिजे कोण. याच्यामध्ये आज सगळ्यात महत्वाचा विषय असायचा, जरी आज 63 जणांनी अर्ज भरले, 63 जणांपैकी एकाशी एक लढत होईल किंवा तिरंगी लढत होईल. अजून माघारीचा दिवस बाकी आहे, बऱ्याचशा घडामोडी घडतील. नाही तुम्ही घडामोडी घडतील म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा युती होऊ शकते? नाही तसं नाही म्हणत मी, म्हणजे तिरंगी लढत होईल, काही ठिकाणी दुरंगी होईल काही ठिकाणी तिरंगी लढत होईल, पण त्यामध्ये काम कोण करते? नाही दुरंगी होईल म्हणजे आता पॅनल तर 3 आहेत, काही पॅनलला उमेदवार मिळणार नाही असं म्हणायचं? एखाद्या ठिकाणी होऊ शकतं ना, एखाद्या ठिकाणी ते होऊ शकतं. म्हणजे तुमच्याकडे उमेदवार मिळणार नाही का समोरच्यांना मिळणार नाही असं आत्ता नाही सांगू शकत, माघारीची वेळेस ते आपल्याला कळेल ना. आत्ता काय करणार आहे म्हणजे त्यावेळेस जनता सुज्ञ आहे, त्यांना कळतंय मग कोण काम करणार आहे, कोण करतंय कोण करत होतं हे सगळं जनतेला कळतंय. त्यामुळे जनतेला आज फार मोठा चॉईस आहे याच्यामध्ये. 2 वर्षापासून तुम्ही चंद्रशेखर कोराळे यांच्यापासून दूर झालात, सर्वसामान्यांना मोकळा श्वास घेता आला असं तुम्ही नेहमी सांगता, विकासाचं काय? 2 वर्षामध्ये विकास झाला नाही असं कोण म्हणते? काय विकास केला? भरपूर झाला. अगदी तुम्ही गावामध्ये पाहून या, सगळेजण म्हण गावातले लोक पाहतायत, सगळे पाहतात, बाहेरचे आजूबाजूचे लोक गावात येत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया फार चांगल्या आहेत. गावामध्ये काँक्रीटीकरण झाले, पेवर ब्लॉक झालेत. 50 वर्षापूर्वीची जी एक ड्रेनेज लाईन होती बाजारपेठेमध्ये, त्या ठिकाणची ती 50 वर्षापूर्वीची ड्रेनेज लाईन आपण बदललेली आहे. जे लोकांची मागणी होती ती ड्रेनेज लाईन बदलली. 25 वर्षापूर्वीच्या पाईपलाईन होत्या त्या आपल्याला त्या बदलल्यात. काँक्रीटीकरण झाले, त्याच्यानंतर जी काही थोडीफार गावामध्ये गर्दी वाढायची, साईडच्या बाजूला ओटे होते, जुन्या काळातले ओटे होते लोकांचे, त्या मंडळींनीसुद्धा अतिशय फार मोठाचं सहकार्य केलं की बाबा नो तुमचं काम चांगलं आहे, आमचं 2 फूट तुटलं तरी चालेल, ओटा पाठीमा गेलं तरी चालेल, परंतु तुम्ही सगळं व्यवस्थित करून एवढ्या प्रकारचं त्यांनी सहकार्य केलेलं आहे आपल्याला. साहेब नारायणगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले हे वास्तव आहे ना? अतिक्रमण झालंय, अतिक्रमण सगळे रस्ते बारीक बारीक झालेत, सत्य का स्वीकारत नाही? नाही ना, नारायणगाव शहरात अतिक्रमण नाही. जे आहे नारायणगावची बाजारपेठ असेल किंवा नारायणगावचं जे सिटी सर्वे असेल तो आहे तोच आहे. त्याच्यामध्ये असं त्याच्यापेक्षा काही जास्त पुढं आलेले लोक नाहीत. ठीक आहे, ज्या ठिकाणी PWDचे रस्ते आहेत, राज्य शासनाचे रस्ते आहेत, त्या ठिकाणी अतिक्रमण झाली असतील तर ती त्यांची जबाबदारी आहे. ग्रामपंचायतीपर्यंत जर ग्रामपंचायतीकडे जर तक्रार नाही इथे अतिक्रमण झाले हे तुम्ही दूर करा, आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही नक्कीच पुढच्या ठिकाणी पाठवू. नारायणगावच्या बस स्थानकाच्या शेजारी जे गाळे आहेत त्या ठिकाणी रस्ता दुभाजक तत्कालीन कार्यकारिणींनी केलं होतं, 2 वर्षानंतर सत्तेवर तुम्ही आलात आणि मधले दुभाजक काढून टाकले, का केले होते आणि का काढले? तो काय रस्ता दुभाजक नव्हता, त्या ठिकाणी ते लाईटीचे पोल उभे केले होते. चुकीचे का लावले होते? मतदार जे लावले त्यांना माहिती का चुकीचे लावले होते? सत्तेवर तुम्ही होता? नाही आम्ही बाजूला होतो त्यावेळेस, आमचा विरोध. तुम्ही फक्त वैभव होते? आम्ही त्यावेळेस विरोध केला होता मध्ये पोल लावायला. तुम्ही फक्त वैभव होते का? वैभवच होता आम्ही, आमच्यापर्यंत ते पोल लावण्याचे विषय सुद्धा नव्हते. ज्या विषयी आम्हाला कळते का त्या ठिकाणी पोल लावले जातात, आमचा त्यावेळेस विरोध होता या ठिकाणी पोल लावले तर अडचण निर्माण होणार आहे, आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला होता. ज्यावेळेस पोल लागले त्यावेळेस गाड्या त्या ठिकाणी काही वेळेस ते खाली सिमेंटचं केलं होतं, त्याला धडकायला लागल्या, काही घासायला लागल्या, कोण पाय अडकून पडायला लागलं. त्यानंतर जनतेची मागणी आमच्याकडे आली, बाबा एवढी कमीत कमी तुम्ही पोल काढा. PWDवाल्यांनी आम्हाला लेटर दिलं हे तात्काळ हटवा आणि त्यांच्या लेटरनुसारच ते आपण पोल बाजूला काढून घेतले, आपण ती बंद करून. 2 वर्षामध्ये सर्वसामान्य माणसाला ग्रामपंचायतीमध्ये जाता येतं, आपलं काम करून घेता येतं, मोकळा श्वास घेता येतो असंही तुमचे लोक सांगतात, नेमकं काय होतंय? नेमकं म्हणजे प्रत्येक माणसाचं काही जे काम आहे ते काम पटकन त्या ठिकाणी आता होत आहे. गेल्याच्या नंतर त्या माणसाला 2 मिनटं बसून त्या ठिकाणी बाबा तुझं काय काम आहे ते काम विचारून त्याच्याकडून त्याचं ते काम आम्ही तात्काळ करतो. एखादा कर्मचारी त्या ठिकाणी नसेल किंवा सदस्य त्यावेळेस हजर नसेल तर फोन जरी केला तरी त्या ठिकाणी त्याचं काम होतं ही फार मोठी आमची जबाबदारी आणि जमीची बाबत आहे. म्हणजे 2 वर्षापूर्वी सर्वसामान्य माणूस ग्रामपंचायतीमध्ये जाऊ शकत नव्हता? साहजिक आहे,
काय करा माहिती आहे सगळ्या जनतेला साहेब, सगळ्या जनतेला माहिती आहे. तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात, प्रचार करताना तुम्ही हेच सांगणार का जनतेला माहिती आहे? जनतेला माहिती आहे, ते सांगायची गरजच नाही ना. आम्ही फक्त जनतेला सांगणार आहे आम्ही काय केले काय करायचे. संतोष वासगे, बाबू पाटे, अमित कोराळे हे तीन उमेदवार रिंगणामध्ये आहेत. कोणत्या उमेदवाराशी लढत करायला संतोष वासगेंना सोपं जाईल? तर तिरंगी लढतीमध्ये कोणत्या वार्डातून कशा पद्धतीचं चित्र निर्माण होईल याच्यावर चिन्ह भेटते. दोन उमेदवारापैकी तुम्हाला कोणता उमेदवार जड वाटतो आणि कोणता उमेदवार सोपा वाटतो? आम्हाला कोणी जड वाटत नाही आज तरी, पण चिन्ह मिळाल्याच्या नंतर निश्चितच त्यावेळेस आम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. म्हणजे चिन्हावर विजय डिपेंड आहे? चिन्हावरती विजय डिपेंड म्हणण्यापेक्षा लोकांपर्यंत चिन्ह ज्यावेळेस जातील, लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचतील, त्यावेळेस सुद्धा लोक विचार करणार. संतोष वासगे एक समाजसेवक आहे, प्रामाणिक आहे, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता आहे असं सांगितलं जातं. संतोष वासगेंची चार उदाहरणं काय सांगू शकाल की खऱ्या अर्थाने समाजसेवक आहे? सांगितलं जातं असं नाही, ते आहेत समाजसेवक. तुम्ही कधीही पहा, कोणाचा कार्यक्रम असू द्या संतोष वासगे हजर आहे. कोणाच्या घरी दुःखात घटना असेल संतोष वासगे हजर आहे. कोणाला साधा तला ठिकाणाचा दाखला पाहिजे संतोष वासगे त्या ठिकाणी काढून देतात. कोणाला ग्रामपंचायत रायविषयी दाखला पाहिजे तर तो घरपोच दिला जातो. या समस्यावरच म्हणायचे, समाज जनसेवकच म्हणावं लागेल. संतोष वासगे भ्रष्टाचारापासून चार हात दूर आहे असा पण प्रचार केला जातो. साहजिक आहे, दूरच आहे. संतोष वासगेंची जी विक्रांत पतसंस्था आहे ती गेले वर्षभर ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये होती. भाडं भरले 100%. त्याची पूर्व परवानगी आहे? विक्रांत पतसंस्था ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये वर्षभर राहिली, त्याचं भाडं वर्षभर भरलं नाही. आता कुठेतरी निवडणूक लागल्यावर भाडं भरलं, पदाचा दुरुपयोग केला असं वाटत नाही? अजिबात नाही, भाडं भरलेलं आहे त्याचं. कधी भाडं भरलं? ते त्यावेळी त्यांनी मागणी केली त्याचवेळेस ते सगळं त्यांचं भाडं ठरवलं. वर्षभर भाड्याची रक्कम का भरली नाही? वर्षातून एकदाच भाड्याची रक्कम भरतात की आता इतके काय काय गाळेवाले चार चार वर्ष भरत नाही, मग आपण त्यांच्या बाबतीत काय करतो? नाही, शेवटी सर्व संतोष वासगेंनी किंवा तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग केला असं वाटत नाही? अजिबात नाही केला, आजपर्यंत केला नाही, कुठे करणार नाही. पद हे जनतेसाठी, जनतेने आम्हाला पद दिलेले, त्याचा दुरुपयोग करणं हे आम्हाला शक्य होणार नाही. गेल्या दोन वर्षामध्ये जी महत्वाची विकास कामं तुम्ही केली असतील चार दोन तुम्ही नावं सांगू शकाल का? 100% चार नाही, 8 नावं सांगता येतील. मी तुम्हाला चार सांगितले गावातले अंतर्गत कॉन्क्रीट सब. ते आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामं केली जातात, आताही काम चालू आहे. केवळ मतदारांना आपलंसं करण्याचा हा कांगावा पण आहे. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, निवडणूक ठेवून जर डोळ्यासमोर ठेवून जर काम होत असेल तुम्ही जर म्हणत असाल हे 100% चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे, 14 वित्त आयोगाचा जो काही विकास आराखडा आहे तो आम्ही मंजुरीसाठी पाठवला होता आणि 14 वित्त आयोगाचा विकास आराखडा इलेक्शनच्या अगोदर थोडे दिवस अगोदर तो आपल्याला मंजुरीचं पत्र मिळालं आहे. मग मंजुरीचं पत्र मिळाल्याच्या नंतरच काम चालू होणार आहे, त्याच्या अगोदर तर आम्ही करू शकत नव्हतो. मग त्या दृष्टिकोनातून सगळी कामं चालू आहे. जेवढ्या जेवढ्या कामांना मंजुरी मिळालेली आहे आज ती सगळी कामं त्या ठिकाणी जवळजवळ 88 लाख रुपयांची कामं आहेत ती 14 वित्त आयोगातली आमची आणि ती सगळी चालू आहेत. काही कामं महिन्याभरापूर्वी संपलेली आहेत, काही 15 दिवसापूर्वी संपलेली आहेत, काही अजून 2 दिवसापूर्वी संपतील, अशी सगळी कामं चालू आहेत. नारायणगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही शिवसेनेचे सदस्य बाबू पाटे म्हणतात की काही कोटींची कामं मी नारायणगाव शहरात आणली, सत्ता तुमची असताना बाबू पाटे एवढा निधी कसा आणू शकतात? त्यांनाच माहिती, ते त्यांना विचारावं लागेल. म्हणजे ते सांगतात ती माहिती खरी का खोटी? मग त्यांना विचारल्याशिवाय, पडताळणी केल्याशिवाय आपल्याला काय सांगा? तुम्ही मतदारांना काय सांगाल? ते सांगणार ना, ते विचारल्याशिवाय पाहिल्याशिवाय काय करणार आहे? कोणती काम आली काय आली ते सांगू शकतात ना. पंचायतीचा जो फंड येतो त्याची विभागणी, त्याचा खर्च ग्रामपंचायत करते का सदस्य करतात? नाही, विभागणी ज्या ठिकाणी प्रायोरिटीची कामं आहेत ती कामं तशीच होतात प्रत्येक वार्डावर. बाबू पाटे जो आकडा सांगतात त्याप्रमाणे विकास झालाय का आणि तेवढा फंड आला असेल का? नाही, ते त्यांनाच विचारावं लागेल. नाही, हे त्यांना विचारावं लागेल, ते त्यांना विचारावं लागेल. नाही, साहजिक आहे साहेब, जर त्यावेळेस ते जर सांगतात मग एवढी झाली तर ते त्यांना विचारल्याशिवाय मी तरी कसं सांगू शकतो किंवा तुम्हाला तरी कसं कळणार आहे बघ कोणती झाली तर ते सांगू शकतात. तुम्ही मतदारांना सांगाल की बाबा रे बाबू पाटे जी माहिती सांगतात ती माहिती चुकीची आहे, सत्तेवर आम्ही होतो,
फंड आमच्याकडे आला आहे, खर्च आम्ही केलाय, ते चुकीचं सांगते. ते म्हणतात जिल्हा परिषदेचा फंड आला असेल किंवा आणखी कोणला असेल, तर ग्रामपंचायतीचा जो फंड आहे तो सत्य आम्ही सुद्धा 100% आहे. तेही आमच्या बरोबर होते आता, बरोबर आहे. मग त्या पद्धतीचे कामे तर केलेलीच आहेत आम्ही. मग त्याच्या व्यतिरिक्त जर वेगळा फंड आला असेल तर तो नाही सांगता येणार. संतोष वासगे एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, एक सर्वांचा मनमिळवू कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आज संतोष वासगेंपासून काही अंश दूर दिसते, कुठंतरी नातेगोत्याचं राजकारण दिसतं. राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्या पॅनलमध्ये दिसत आहेत, नक्की चाललंय काय? मी आता जे म्हटले नातेगोत्याचं कार्यक्रम, नातेगोतं म्हटले, तो काही अंश शिवसेनेचा नातेगोत्याचा कार्यक्रम आहे. काही जे कार्यकर्ते आहेत ते नातेगोत्याच्या संबंधातून तिकडे आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. आणि आमचा सगळ्यात मेन अजेंडा असा आहे की पक्षीय राजकारण गाव पातळीवरती करायचं नाही, हे पहिल्यापासून आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचं पक्षीय राजकारण न करता हे सर्वांना बरोबर घेऊन चाललेलं गावचा विकासाच्या दृष्टीने आम्ही टाकलेलं आहे पाऊल आहे. आम्ही कुणाला दम द्यायला जाणार नाही, बाबा तू राष्ट्रवादीचा आहे तू तिकडे काम करू नको, किंवा तू शिवसेनेचा आहे तू आमच्याकडे काम कर, किंवा तू काँग्रेसचा आहे किंवा मनसेचा आहे, हे अजिबात करायचं काही काम नाही. त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे प्रत्येकाचे नातेसंबंध कुठंतरी गुंतलेले असतात, मैत्रीचे संबंध असतात, ज्यांनी त्यांनी तिच्याची त्याची मैत्री निभावलेली आहे, त्यांना दोष द्यायचं काहीच कारण नाही. रामदासजी, नारायणगावच्या जनतेने संतोष वासगेंना सरपंच का करावं आणि तुम्हा सगळ्या मंडळींना सत्तेवर का बसवावं? तर सरपंच का करावं जनतेने संतोष वासगेंना, आम्ही आम्हाला का सत्तेवरती बसवलं? कारण आजपर्यंत जनतेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे सुख दुःख असेल, कामं असतील, त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक जण त्या ठिकाणी सहभागी झालेलो आहेत. 20 वर्ष झाले संतोष वासगे त्या ठिकाणी उपसरपंच, त्यांनी त्यांचं पद बसवलेलं आहे. त्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांची त्यांनी कामं केलेली आहेत, त्यामुळं जनतेने निश्चितच त्यांना कौल देणं साहजिक आहे. आणि आमच्यासारखी जी मंडळी सदस्य मंडळी त्यांच्याबरोबर काम करतोय, तर आमच्या कामाचं मूल्यमापन करून जनता निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी निवडून देईल. नारायणगाव शहरातला कचरा वेळेवर उचलला जात नाही, सांडपाण्याचा प्रश्न आहे, प्रभाग 4 आणि 3 मध्ये डुकरांची समस्या गंभीर आहे. तुमचे काही सदस्य सांगतायत की मालक आणि तक्रारदार यांच्यामध्ये समन्वय आहे, प्रश्न सुटताना दिसत नाही, हा प्रश्न कायमचा मार्गी कधी लागेल? सर, आता नारायणगाव तुम्ही बाजारपेठ पहा किंवा गलीमोड पहा, त्या ठिकाणी तुम्हाला कुठं सांडपाण्याचा प्रश्न दिसला ते सांगा. तुम्ही एकदा फिरून या. आपण ह्या कोल्हेमाळ्यातनं नारायणगावमध्ये येताना सगळं सांडपाणी वावरामध्ये साठलेलं होतं. नारायणगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ पण आली होती. तुम्ही सत्य का स्वीकारत नाही? आम्ही 100% साहेब सत्य स्वीकारतोय. ज्यावेळेस तुम्ही कोल्हेमाळ्याच्या ड्रेनेज लाईनचा विषय घेता, पावसाळ्याचे दिवस होते आणि प्रमाणापेक्षा ह्यावेळेस आपल्याकडे पाऊस जास्त झाला. गोष्टी एक, त्या वावरामध्ये जे पाणी गेलं त्याला त्याच्या पाठीमागं ज्या ठिकाणी आपलं ड्रेनेज होतं तिथल्या ड्रेनेजची खालची माती खचली, तिथला एक चेंबर फुटला आणि तो चेंबर फुटल्याच्या नंतर तिथून जे लिकेज चालू झालं ते हळूहळू वाढत गेलं. पाऊस चालू असल्या कारणानं तिथं GCB घालणं किंवा जे काम करणं, चालू लाईनचं काम करणं हे फार जिकरीचं असतं, त्याच्यामुळं ते आपण काम करू शकलो नाही. 11th hour जर ते काम चालू केलं असतं तरी पुन्हा ते कुठंतरी गाळ आली आणि त्याने ते चोकअप झालं असतं. तर पाऊस उघडल्याच्या नंतर आपण तात्काळ ते काम केलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. तुम्ही अख्ख्या नारायणगावमध्ये जे डेवढ्या ड्रेनेजचा यापूर्वी झालेले आहेत त्याहीपेक्षा कधीतरी चांगल्या पट्टीचं काम त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. गोल राऊंडची चेंबर त्या ठिकाणी घेतली की जेणेकरून पंपिंगनीसुद्धा ते एखादी चोकअप झालं तर ते आपल्याला उपसेल अशा पद्धतीचं काम केले. पण आता तुम्हाला त्या रोडला तुम्ही जाऊन पहा कुठे ड्रेनेजचा थेंबर तरी लिकेज आहे का किंवा पाणी कोणाचं. नारायणगावकरांना 12 महिने पिण्याच्या पाण्याची सोय अशी हकाटी पिटली जाते, मात्र गेल्या 2-4 महिन्यापासून नारायणगाव वासियांना पहिला पाणी मिळत नाही, आपण काय सांगाल? 2-4 महिन्यापासून नाही साहेब, 2 महिने झाले. त्याच्या अगोदर लाईटची जी समस्या होती ती फार चांगली होती यापूर्वी लाईट. आता मधल्या काळामध्ये तुम्ही पेपरवरती टीव्हीवरती पाहिले, राज्य शासनाकडूनच लाईट यायची आपल्याला कमी झाली. तो कुठं कोळशाचं काय झालं होतं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस राज्य शासनाने लोड शेडिंग चालू केली तर त्या ठिकाणी आज नारायणगावला 16 लाख लिटर पाणी लागते. 16 लाख लिटर पाणी नारायणगावला लागते. 8 तासामध्ये कोणती अशी मोटर आहे, 40 ची असेल किंवा 20 ची असेल, ती 16 लाख लिटर पाणी देऊ शकत नाही. तर आम्ही काय केलं, त्या एडगाव धरणात फक्त 8 तास लाईट असते. 24 तासातली 8 तास 3 फेज लाईट तिथं आहे. जेवढं तिथून पाणी उपलब्ध होईल ते पाणी आम्ही फिल्टर टँकमध्ये टाकतो. इकडं वालझाडींच्या बाजूला वालझाडी जागा दिली आपल्याला गावला,
त्या विहिरीचं पाणी आपण फिल्टरमध्ये टाकून ते आपण पाणी गावाला पुरवत होतो. 24 तास पाणी जे तुम्ही म्हणताय ते संपूर्ण आपला जो गावठाण एरिया आहे त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीच्या 24 बोरवेल आहेत. त्या माध्यमातून त्यांना त्यांना वापरण्याचं पाणी आणि पिण्याचं पाणी हे आपलं फिल्टर प्लांटमधलं आणि वापरण्याचं पाणी त्यांना त्या ठिकाणी आपण ऑलरेडी आजही 24 तास देतोय वापरण्यासाठी. आपण आपला फिल्टर प्लांट चालू आहे? चालू आहे प्लांट. आपण प्लांट चालू ज्या दिवशी 2 वर्षापूर्वीच आपण फिल्टर प्लांट त्या ठिकाणी चालू करून घेतलेला आहे. फिल्टर प्लांट बंद होता, फार अवस्था त्याच ठिकाणी वाईट झाली होती, तर त्यावेळेस आपल्याला तिथली जी रेती आहे किंवा ते दगड आहेत खडे आहेत ते आपल्याला इथं कुठे मिळत नव्हते. ज्या लोकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली, त्यांना त्रास झाला, त्या लोकांना तुम्ही या निमित्ताने काय सांगाल? 100% ज्यांना त्रास झाला त्यांची मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करेन, परंतु त्यामध्ये पाणी पुरवण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडलो नाही. रामदासजी अभंग, रामदासजी अभंग, रामदासजी अभंग. ज्या जनतेने तुम्हाला आत्मविश्वासाने निवडून दिलं त्या जनतेला 2-2 महिने पिण्याच्या पाण्याची जर गैरसोय असेल तर या जनतेने तुम्हाला पुन्हा निवडून का द्यावं? माझा पाण्याचा प्रश्न पहिला तुम्ही ऐकून घ्या, जो तुम्ही या ठिकाणी सांगितलेला आहे तो सगळ्यात महत्वाचा. जी लाईट आहे मी पहिल्यापासून पण तेच सांगतोय, ती कमी दाबाने कमी वोल्टेजने आमच्या 20 हॉर्स पॉवरच्या 2 मोटर आणि 40 हॉर्स पॉवरची 2 मोटर ह्या ज्या लाईटीमुळे जळाल्या, ती मोटर बदलत असताना आमच्या कर्मचारी त्या ठिकाणी एक जखमी झाला. ह्या सगळ्या गोष्टीचा जनतेने विचार केलेला आहे आणि ते करतायत अहोरात्र आमच्या कर्मचारी. तुम्हाला असं म्हणायचं आम्ही खूप कामाचे आहोत आणि जनता आम्हाला साथ देईल, सांगतो ना तुम्हाला मी तेच सांगतो पुढे ऐका. तर ते काम करत असताना कर्मचारी जखमी झाला, आम्हाला त्या ठिकाणची आमची 1-20 मोटर पाण्यामध्ये गळून गेली. अहो जनता तुमच्या अडचणी ऐकायला नाही बसली, त्यांची जनतेची अडचणी कोण समजून घेणार? जनतेला अडचणी ज्या काय आहेत त्या जनतेला कळल्याशिवाय जनता आम्हाला समजून घेणार नाही साहेब. ज्या काय अडचणी निर्माण होतात त्या जनतेपर्यंत पाणी पोहोचलं नाही हे जनतेला कळते, पण पाणी का पोहोचलं नाही हे सांगणं आमचं काम आहे. त्या ठिकाणी पाण्याची नवीन मोटर आणावी लागली, त्या ठिकाणी ती टाकावी लागली, लो व्होल्टेजमुळं त्या दाबात पाणी आपल्याला मिळत नाही, त्याच्यामुळे ह्या अडचणी निर्माण झाल्या. दुसरी गोष्ट, नारायणगाव आणि नारायणगावचा जो परिसर आहे हा पूर्ण डिंबे डावा कॅनलचं ज्यावेळेस पाणी येतं त्या पाण्याच्या पर्क्युलेशनवरती अवलंबून असणार हा परिसर आहे. ज्यावेळेस डिंबे डावा कालव्याला पाणी येतं त्यावेळेस त्याचं पर्क्युलेशन वाढतं आणि नारायणगावच्या ज्या ग्रामपंचायतीचे विहीर आहेत त्या 100% त्या पाण्याने भरल्या जातात आणि त्यावेळेस आपण 100% लोकांना त्या ठिकाणी जनतेला पाणी देऊ शकतो. परंतु आज या ठिकाणी जवळजवळ 1 महिना रोटेशन या डिंबे डावा कालव्याचं आपल्याला आलेलं नाही, तर 1 महिना रोटेशन न आल्यामुळं आपल्या विहिरींनी त्या ठिकाणी तळ गाठलेलं आहे आणि त्यामुळं थोडंसं आम्हाला अडचण या ठिकाणी निश्चित होते. परंतु आता या 15 तारखेला डिंबे डावा कालव्याचं पाणी सुटणार आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तात्काळ पाणी आपल्याला उपलब्ध होईल त्यावेळेस 100% जास्त दाबाने आणि जास्तीत जास्त पाणी हे आम्ही जनतेपर्यंत देण्याचं काम करणार आहे. आणि आजही पहा, आता आम्ही ज्या हॉर्स पॉवरचे ज्या मोटर आत्ता बसवलेले आहेत त्याच्यातून आम्ही आता पाणी या 4-5 दिवसापासून पूर्णपणे पूर्ण दाबाने आणि पूर्ण क्षमतेने देतो. नारायणगाव शहरामध्ये डुकरांचा प्रश्न गंभीर आहे, मगाशी तुम्ही या विषयाला बगल दिली, डुकरांची व्यवस्था कायमची कधी होईल? डुकरांची बगल कुठे दिली साहेब तुम्हाला? तुम्ही काय बोललेस नाही, एका वेळेस तुम्ही 4 प्रश्न विचारले त्यातले 2 प्रश्नांची उत्तर मी दिली. डुकरांचा गंभीर प्रश्न आहे, डुकराच्या मालकाला 4 वेळा आपण बोलवलंय, त्याला सांगितले सगळ्या गोष्टी, त्याच्यात त्याला आम्ही सांगितले सर. ही नौटंकी किती दिवस त्याला सांगितलं बोलवलं नोटीस दिली हे बनवेगिरीच आहे? ही वस्तुस्थिती आहे, त्या माणसाला बोलवलं त्याच्या मालकीची कायदेशीर ऍक्शन का घेत नाही? कायदेशीर ऍक्शन त्याच्यावरती घेतली होती, त्याला आपण पत्रव्यवहार केला होता, त्याच्या नावाची पोलीस कंप्लेंट दिली होती, त्याने त्या 450 पैकी बाकीची डुकरं त्यांनी उचलली, ती आम्ही आमच्या समोर त्यांनी उचलली, त्याने ती कमी केली. त्याच्यानंतर त्याला दुसरी नोटीस काढून सांगितलं की आहे ती बाबा तुझी सगळी काढून घे, जनतेला नारायणगावच्या जनतेला सहकार्य कर, हे त्याला सांगितलं होतं आम्ही. आणि आता या महिन्याभराच्या काळामध्ये ती सुद्धा संख्या थोडीशी कमी झालेली आहे, परंतु राहिलेली जी काही संख्या डुकरांची आहे त्याला सांगितले की तुझ्या आगेमध्ये तू कुठंतरी ते डुकरं ठेव जेणेकरून नागरिकांना ह्या गोष्टीचा त्रास होणार नाही, अशा पद्धतीची त्यांना आम्ही 4 वेळा विनंती केलेली आहे. आणि त्याने सुद्धा हात जोडून सांगितले की बाबांनो मी गावाला त्रास होणार नाही असं वागेल आणि लवकरात लवकर मी माझ्या डुकरांची विल्हेवाट लावेल या पद्धतीचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. अभंग साहेब, नारायणगाव शहराचा विकास हा समान व्हावा असं नागरिकांना वाटतंय, प्रभाग क्रमांक 2 मध्ये दररोज भरणारा भाजी बाजार तिकडे हलवावा, त्याचबरोबर त्या ठिकाणी जी काही दुकानं आहेत त्यांच्या पुढे इतर लोक बसतात ती हटवली जावीत अशी अनेकदा मागणी करूनही ग्रामपंचायत दखल घेत नाही असा आपला आरोप होतोय, आपण काय सांगाल? तर जर साहेब बाजाराचा जर प्रश्न काढला तर तो रोजचा बाजार आहे, आठवडे बाजार 3 नंबर त्या भागातच आहे. परंतु
हा काय आजचा बाजार नाही किंवा ही आजची समस्या नाही, हे पहिल्यापासून तिथं लोक बसत, पहिल्यापासून बाजार तिकडेच भरतो. मार्ग कधी काढणार त्याला? काय त्या ठिकाणी जे लोक बसतायत त्याचा मार्ग दुसरा काय काढतो? समजा तो भाजी बाजार तुम्ही जर प्रभाग क्रमांक 2 मध्ये नेला किंवा जे त्या ठिकाणचे दुकानदार आहेत त्या दुकानदारांच्या पुढे शनिवारच्या दिवशी इतर व्यापारी बसतात त्यांच्या धंद्यावर परिणाम होतो, यातनं मार्ग कधी काढणार? हा प्रयत्न यापूर्वी झालेला आहे हा बाजार इकडे न्यायचा, परंतु ते कोणी ॲक्सेप्टच केलेलं नाही आहे. जी कोणी शेतकरी असतील, व्यापारी असतील किंवा काय असतील, त्यांनी ती गोष्ट ॲक्सेप्ट केली. त्याच्यासाठी उपोषण झाले, आंदोलन पण झालेले आहेत, परंतु त्या मंडळीने ते कोणी ते ॲक्सेप्ट केलेलं नाही. त्यांना तिकडे नेण्याची मानसिकता पण झाली होती, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट, शनिवारच्या दिवशी ज्या दुकानदारांच्या समोर जी दुकानं लागत आहेत ही काय असं नाही आहे. हा बाजडोई बाजार हा पूर्वीपासून चालत आलेला आहे, दुकानं लागत आहेत, गाव वाढत चाललेलं आहे. आणि माझ्या माहितीनुसार जी दुकानं लागत आहेत आणि शनिवारच्या दिवशी जो इतर व्यापाऱ्यांचा जो काही बिझनेस असेल, धंदा असेल, तो निश्चितच शनिवारच्या दिवशी चांगला होतो. त्याच्यामुळे जास्त काय असा तोटा होतोय किंवा त्याला अडचण निर्माण होत असेल तर असं काही नाही. शनिवारचा बाजार आज दिवसेंदिवस तुम्ही पाहताय साहेब, की शनिवारचा पूर्वीचा बाजार कसा होता आणि आजचा बाजार कसा आहे, फार मोठी वाढ. दररोज जे भाजी विक्रीला लोक येतात आणि शनिवारी जे भाजी विक्रीला लोक येतात त्यांच्याकडनं आपण काही कराची रक्कम घेतो, ह्या रकमेचा गफला होतो, हिशोब व्यवस्थित केला जात नाही, अशी पण चर्चा होते, आपण काय सांगाल? चर्चा साहेब काय होईल, सत्य काय? सत्य ते सत्य सांगतोय, चर्चा होत राहणार, चर्चा होतात, चांगल्या वाईट ह्या दोन्ही चर्चा होत असतात, परंतु गफला होतो किंवा ह्या ज्या काही गोष्टी होतात हे चुकीचं आहे. जे आहे त्याची रिसर पावती दिली जाते आणि ती पावती आपल्याकडे जमा होते, त्याचा भरणा बँकेमध्ये होतो, त्याच्यामुळे तसं काय गफला वगैरे काही विषय होत नाही. नारायणगाव शहरामध्ये तुम्ही सांगताय पाण्याचा प्रश्न मार्गी लावला, सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावला, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला, आरोग्याचा प्रश्न मार्गी लावला, आजही अनेक भागामध्ये कचरा वेळेवर उचलला जात नाही, कचऱ्याची गाडी ठराविक वेळेला येत नाही, आली तर कमी वेळ थांबते, असं पण अनेक महिलांच्या तक्रारी आहे. भविष्यकाळामध्ये नारायणगावकर जनतेने तुम्हाला जर संधी दिली त्याच्यामध्ये बदल काय कराल? 100% कचऱ्याचा प्रश्न तुम्ही सांगितला साहेब, कचऱ्याच्या बाबतीत ही फक्त नारायणगावची अडचण असा विषय नाही. तुम्ही पलीकडच्या बाजूला मनसर ग्रामपंचायत आहे, त्याच्या पुढच्या बाजूला आता नगरपंचायत खेडची झालेली आहे, इकडे तुम्ही आले फाटेकडे कुठेही जा, कचऱ्याचा प्रश्न सगळ्यांना गंभीर आहे आणि सगळ्यांना सारखा आहे. मग ते अकार्यक्षम आहेत तुम्ही पण तसे सांगायचं, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? मला काय सांगायचं ते ऐका, कचऱ्याचा प्रश्न हा सगळा गंभीर आहे, त्याच्यात दुमत नाही, परंतु सगळा 100% कचरा हे ग्रामपंचायतच उचलू शकते असे नाही, नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विषय तोच आहे, मी तेच पुढचं सांगतोय. आपल्या गावातली जनता ही नागरिक मंडळी सगळे सुज्ञ आहेत, प्रत्येक सोसायटीमध्ये ग्रामपंचायत आपले दारी हा प्रकल्प आम्ही राबवला, प्रत्येकाला त्या ठिकाणी जाऊन सांगितले ओला कचरा सुका कचरा तुम्ही वेगळा करा आणि त्या पद्धतीने कचरा आमच्या गाडीमध्ये द्या, आमच्या गाडीत कचरा आल्याच्या नंतर आम्ही तो आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी लावून घेऊ आणि त्याची विल्हेवाट लावू. परंतु होत आहे काय, गाडी प्रत्येक प्रभागामध्ये जाते, फक्त जे मळे आहेत आजूबाजूची जी मळे आहेत त्या ठिकाणी गाडी पोहोचत नाही. तर मळ्यांचा विषय असा आहे, त्या ठिकाणी सर्व शेतकरी मंडळी माझे बांधव आहेत, आजपर्यंत प्रत्येकाच्या घरी उकुरडा होता शेतामध्ये, सगळा कचरा त्या शेतात जायचं, त्या उकुरड्यात जायचं, त्याचं कंपोस्ट खत व्हायचं आणि ते शेतीला जायचं. परंतु ज्यावेळेस प्लॅस्टिक आलं किंवा आणखी काय ज्या गोष्टी आल्या तर तो कचरा लोकांनी रस्त्यावरती टाकायला सुरुवात केली. रस्त्यावरती लोक टाकत असताना ज्याने ज्याच्या ज्याच्या पुढं तो कचरा जाळून टाकत होते, हे अतिशय चांगल्या प्रकारचं काम चाललं होतं. परंतु काही ठिकाणी व एखाद्या शेतामध्ये 10 जणांनी 11 जणांनी एखादी जमीन घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी घर बांधले किंवा काय केले, तर त्यांचा प्रश्न थोडासा गंभीर व्हायला लागला आणि त्यांना ती टाकण्यासाठी जागा मिळत नाही. म्हणून तो जो कचऱ्याचा प्रश्न आहे इकडचा आजूबाजूला, कॅनलच्या कडेला असेल, ओढ्याच्या कडेला असेल किंवा काय असेल, तो 100% त्या लोकांचा असं नाही, कुठल्या तर रहिवाशांचा. जी काही मंडळी नोकरदार मंडळी असतील की जे या ठिकाणी नारायणगावमध्ये भाड्याने राहतात, जुन्नर आळेफाटा चाकर मनसर खेळ काही पुण्याला अपडाऊन करणारी ही जी मंडळी काम करतात, ही मंडळी काय करतायत की त्यांचा जो कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरतात, सकाळी 9 वाजता कामावर जायचं असेल, 7 वाजता कामावरती जायचं असेल, टाकून गोष्टी ती घेतात बरोबर आणि जाताना कुठेतरी ती फेकतात, त्याच्यामुळे ती कचऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. लक्षात घ्या,
आता तुम्ही डोळे डॉक्टरांच्या समोरच्या बाजूला, पूर्वीचा गाव गावकूस त्या पद्धतीचं काय होतं? बरोबर, संपूर्ण गाव त्या ठिकाणी, तिकडचा परिसर जो आहे तो त्या ठिकाणी प्राथमिक दिला सकाळी येत होता. आजची तिथली कंडिशन पहा, पाठीमागच्या बाजू भागामध्ये त्या ठिकाणी त्या कोपऱ्यावरती फार सगळेच लोक कचरा आणून टाकायचे. एक गाडी तुमच्यापर्यंत येते पण त्यांना काय वाटलं बघ गाडीत टाकायचं, करू द्या आपण जाऊ तिथं फेकून देऊ, हे आपल्या उचलतीनच, हे आपल्या राबतीलच असं होईलच. परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणचा परिसर आपण सुशोभीकरण केलं, काँक्रिटीकरण केले, पोयर लोकवले, तिथला संपूर्ण कचरा आता पाण्याचा अशा पद्धतीने जर जनतेने सहकार्य केलं तर मला वाटत नाही की नारायणगावमध्ये कचऱ्याची समस्या राहील. ओला कचरा, सुका कचरा जर त्यांनी वर्गीकरण करून दिलं तर निश्चितच काही ओल्या कचऱ्याचं कंपोस्ट खत होईल आणि सुका कचरा आहे त्याची विल्हेवाट त्या ठिकाणी लावली जाईल असं मला त्या ठिकाणी वाटते. नारायणगाव शहरामधलं जे संपूर्ण सांडपाणी आहे म्हणजे हजारो लिटर हे मीना नदीमध्ये सोडलं जातं. संतोष वाजगे त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये संपूर्ण मीना नदी अतिशय स्वच्छ केली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला प्रकल्प राबवला म्हणून स्तुती झाली. आज त्या मीना नदीची गटरगंगा बनली. भविष्यकाळामध्ये ETP प्लांट काही करू शकाल आपण? साहेब, ETP प्लांटसाठी आपण गेल्या 2 वर्षापासून प्रयत्नात आहोत. ETP प्लांटचा संबंधित जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण पत्रवर केला, संबंधितांना आपण त्या ठिकाणी सूचना केलेली आहे आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. परंतु त्यांचा जो प्रकल्प राबवायचा आहे त्या प्रकल्पासाठी त्यांनी जागेची फार मोठी मागणी केलेली आहे आणि तेवढी जागा ॲक्च्युली त्या प्रकल्पासाठी पाहिजे. तेवढी आपल्या गावामध्ये म्हणजे ग्रामपंचायतीची काही जागा आहे स्वमालकीची, ती आपल्याला उपलब्ध नाही. जी काही जागा आहे ती वैयक्तिक आपल्या शेतकरी बांधवांची आहे, त्यांच्याकडून जागा आपल्याला मिळणं फार अवघड आहे. कारण आज नारायणगावच्या बाजारामध्ये जर जागेची किंमत पाहिजे ती फार मोठी आहे आणि त्या एकमेव त्या कारणामुळे तो आपला प्रकल्प पाठीमागे राहिलेला आहे. जर यदा कदाचित या सगळ्या मंडळींनी जर त्या ठिकाणी सहकार्य केलं तर निश्चितच तो प्रकल्प राबवण्याचा मानस आणि ध्येय आम्ही ठेवलेला आहे. निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये तो प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहे, जेणेकरून संपूर्ण सांडपाणी त्या प्रकल्पामध्ये जाऊन त्याचं शुद्धीकरण होऊन ते पुन्हा नदीच्या वाटे पुढे जाईल आणि कुणाला त्याचा त्रास होणार नाही असा आमचा तो प्रकल्प आहे. रामदासजी, एक चर्चा धपक्या वाजवणे असे होते की संतोष वाजगे हे चंद्रशेखर कोळ यांचं प्यादं आहे, त्यांनीच उभं केलेलं हे भुसगाव नाही अशी पण चर्चा होते, आपण काय सांगाल? आता प्यादं आणि भुसगाव नाही हा भाग साहेब वेगळा आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय मग तसं जर प्यादं आणि भुसगाव जर उभं करायचं तर त्यांनी त्यांच्या पुतण्याला आमचा मित्र अमित कोरळे त्यांना उभं केले. म्हणजे त्यांना उभं करत असताना मग संतोष वाजगेला कशासाठी ते उभं करतील किंवा कशासाठी? म्हणजे अमित कोरळे मित्र आणि बाबू पाटे मित्र. राजकारणामध्ये कुणी कुणाचा मित्र नसतो, कुणी कुणाचा शत्रू नसतो, पण आज ह्या घडीला आम्ही सगळेजण मित्रच आहोत. आमचं त्यांचं काय? जनता जो निर्णय घेईन ज्याला निवडून देईल साहजिक जनतेचा कौल मान्य. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितले जनता फार सुज्ञ आहे, कुणाला निवडून द्यायचंय काय करायचं ही जनता ठरवणार आहे. संतोष वाजगेला निवडून द्यायचंय, बाबू पाटेलला निवडून द्यायचंय, कामित कोणाला निवडून? पण आशा मात्र आहे की मुक्ताई हनुमान जनसेवा पॅनलच विजय होईल याची आशा पण तुम्हाला आहे. रामदासजी, प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनेक समस्या आहेत असं पण लोक सांगतात. त्या प्रभागामधले आपण सदस्य आहात, अनेक वर्ष सदस्य म्हणून तिथं काम केलंय, आपण काय सांगाल? प्रभाग क्रमांक 5 साहेब हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आणि घरचा प्रश्न आहे. तिथल्या सर्व मातापित्यांचं मी मतदार म्हणणार नाही, त्यांना फार मोठं माझ्यावरती त्यांचं प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमातून उतराय होण्यासाठी मी सतत त्या ठिकाणी धडपडतो. तुम्ही पाहिले आमच्या कोलेमळाचा जो रस्ता आहे, सातपैली जी काही कामं झाली मी तुम्हाला सांगतो. 2 वर्षापूर्वीच्या पावसाळ्यामध्ये आमचा मळ्याचा रस्ता पूर्ण उखडला होता, पायी जाणाऱ्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी जाता येत नव्हतं. आमच्या सगळ्या मंडळींची मागणी त्या ठिकाणी होती की तो रस्ता आपल्याला झाला पाहिजे. त्यावेळेस आमचे बबनराव काळे जिल्हा परिषद सदस्य होते, काळेसाहेबांच्या पाठीमागे लागलो. म्हटलं काळेसाहेब काही झाला परंतु मला एक रस्ता एवढा करून द्या. तत्काळ 15 लाख रुपये त्यांच्या निधीतून त्या ठिकाणी मला मिळाले. हा रस्त्याचा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा मी तो मार्गी लावला. त्याच्या अगोदर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पहिलं मुर्मीकरण मोठ्या खड्ड्यांचं ते पहिलं केलं आणि जनतेला तो रस्ता चालण्यासाठी चांगल्या पद्धतीचा करून दिला. पावसाळा झाल्याच्या नंतर तत्काळ त्या रस्त्याचं काम केलं. दुसरं महत्त्वाचं काम जे आहे ते आमच्या कोल्हेमळ्यातल्या वड्याच्या रस्त्याचं आहे. त्या ठिकाणी थोडेसे तात्पुरते काही लोकांचे मतभेद होते, वाद होते, सगळेच वाद त्या ठिकाणी मिटले नाही. परंतु जेवढ्या मंडळींचा वाद त्या ठिकाणी मिटवता आला तो मिटून पवनराव काळेंच्या माध्यमातून 6 लाख रुपयाचं मी त्या ठिकाणचा खडीकरणाचा रस्ता करून दिला की जेणेकरून त्या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या गाड्या असतील
तिकडं पाण्याची लिफ्ट आहे, तिथं मोटर आहे, ते चालू बंद करण्यासाठी त्या ठिकाणी जाण्यासाठी तो रस्ता आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं काम मी त्या ठिकाणी करून दिलं. त्यानंतर आमच्या विघ्नहर लंबोदर सोसायटीमधील लोकांच्या इच्छा होती की त्या ठिकाणी आम्हाला रस्ता कोणताही असतो काँक्रीटीकरण डांबरीकरण कोणताही असतो तो करून द्या, तर तोही रस्ता काँक्रीटीकरणाचा मी त्या ठिकाणी मार्ग लावले. त्यानंतर मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही ड्रेनेज लाईन कोल्हेमाळ्याची फार तिची दुरावस्था झाली होती, ती ड्रेनेज लाईन आपण त्या ठिकाणी अतिशय तत्परतेने आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ते काम मार्गी लावलं. त्यानंतर जी काही कामं अजून आपल्याला जी करायची त्यामध्ये काही आमच्या माता भगिनी आहेत, आमच्या तारांगण सोसायटीमधला तो फार मोठा एक प्रश्न आहे, त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनची मागणी केली होती, ड्रेनेज लाईन त्या ठिकाणची मंजूरही झालेली आहे आणि निम्मं काम आपण त्या ठिकाणी केलं, परंतु जे काही निम्मं काम आहे त्याला थोडीशी शेतीवाल्यांची अडचण आली, थोडीशी त्या ठिकाणी ज्यांच्या शेतातून ती लाईन न्यायची होती तर त्यांनी त्या ठिकाणी त्यांची असमर्थता दर्शवली की भविष्या काळामध्ये आम्हाला त्या ड्रेनेज लाईनचा त्रास होऊ शकतो, मग आता ती ड्रेनेज लाईन मी त्या ठिकाणी नेऊ कसे, हा फार मोठा प्रश्न माझ्यासमोर त्या भगिनीने आज पडलेला आहे. काम मंजूर आहे, काम त्या ठिकाणी मंजूर आहे, परंतु ती ड्रेनेज लाईन काढण्यासाठी आज मला त्या ठिकाणी जागा नाही आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये सदर जे आमचे माझे काही जे मित्र शेतकरी आहेत त्यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करून आम्ही ते तोही प्रश्न त्या ठिकाणी मार्ग गेलो. त्यानंतर त्या तारांगण सोसायटीमध्ये त्या तिथल्या माझ्या जनतेची माझ्या मायबा भगिनीची सगळ्यांची रस्त्याची मागणी आहे, त्याही ठिकाणी त्या रस्त्याची मागणी मी येणाऱ्या कालखंडामध्ये मार्गी लावलेली आहे. आत्ता ते काँक्रीटीकरण आजही ते मंजूर आहे, काँक्रीटीकरण आजही मंजूर आहे, परंतु पहिली ड्रेनेज लाईन केल्याशिवाय काँक्रीट आपल्याला त्या ठिकाणी करता येणार नाही, पहिले खाली ड्रेनेज करावं लागेल आणि त्याच्यावरती ते काँक्रीट करावं लागेल, तर त्यासाठी पहिले ड्रेनेजचा प्रश्न मिटून त्या ठिकाणचं मी काँक्रीट. प्रभाग क्रमांक 3 जी वैध वस्ती आहे तेथील महिलांची अतिशय गंभीर समस्या आहे, सांडपाण्याची व्यवस्था केलेली नाही, गटारं नाहीत, महिला मंडळी अतिशय नाराजी व्यक्त करतात, आपण काय सांगाल? तर वार्ड क्रमांक 3 जी वैध वस्ती आहे निश्चितच त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे, 100% आहे, परंतु वैध वस्तीचा तेवढा जर भाग सोडला त्या ठिकाणचा तर आजूबाजूला सर्व शेती आहे, शेतकरी मंडळी आहेत आणि त्या प्रत्येकाची त्या ठिकाणची प्रायव्हेट शेती आहे. वैध वस्तीचा ड्रेनेज लाईन सोडायचं म्हटलं तर ते कोणाच्या शेतामधून त्या ठिकाणी ड्रेनेज, सगळ्या मंडळींनी आम्ही त्यांच्यापर्यंत प्रस्ताव ठेवला होता की आपण एवढी ड्रेनेजचं काम करून घेऊ, पण मग सगळी मंडळी म्हटली व आमच्या शेतातून जर ड्रेनेज गेलं तर आम्हाला त्या ठिकाणी अडचण निर्माण होईल, त्याच्यावरती तुम्ही काहीतरी पर्याय सुचवा. तर त्याच्यावरचा पर्याय आपण एक असा काढला की जुन्नर रोडच्या कडेने जर ती ड्रेनेज लाईन गावामध्ये आणली, या बाजूला आणली, तरच तो प्रश्न त्या ठिकाणी मार्गू लावू शकतो आणि जवळजवळ नाही म्हटलं साहेब तर कमीत कमी 3 ती ड्रेनेज लाईन आणि एवढा मोठा फंडिंग एका वेळेस त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार नाही. काळामध्ये असं काही करू शकणार कालखंडामध्ये आपण प्रायोरिटीने सगळ्यात पहिल्यांदा ती वैध वस्तीवरची ड्रेनेज लाईन टप्प्याटप्प्याने करण्याला त्या ठिकाणी आपण निश्चित सुरुवात करणार आहोत आणि त्यांची जी मागणी आहे ती आपण 100% त्या ठिकाणी सोडवण्याचं काम करतो. अभंग साहेब, शनिवारचा बाजार भरतो, हजारो रुपये दर शनिवारी तुम्हाला उत्पन्न मिळतं, अनेक शेतकरी बांधव उन्हामध्ये बसतात, नदीच्या कडेला बसतात, अतिशय दुर्गंधी असते, भविष्य काळामध्ये त्या शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायत काय उपाययोजना कराल? त्या ठिकाणी साहेब नदीच्या बाजूला तर परमनंट शेड आपण करू शकत नाही, जे परमनंट शेड आपण त्या ठिकाणी केलेलं आहे त्या परमनंट शेडमध्ये ते परमनंट शेड अनेक व्यापाऱ्यांनी बळकवलंय, शेतकऱ्यांना बसून देत नाही, व्यापारी सांगतायत की ही जागा आमचीच आहे. असं नाही, ते पलीकडच्या बाजूला निम्म शेड साहेब रिकामा असतो शनिवारच्या बाजारामध्ये, त्या ठिकाणी जास्त लोक बसत नाही कारण जे कोणी भाजीपाला घ्यायला येतात ती मंडळी जास्त करून त्या शेडकडे जात नाही, जी या ठिकाणी व्यापारी सोडून जे शेतकरी बसतात. आज काय झालं, शेतकऱ्यांचं एक ट्रेड झालेलं आहे, रोजच्या बाजारामध्ये पहा किंवा शनिवारच्या बाजारामध्ये का, बाजार सोडून नदीच्या बाजूला जो एक पॅसेज आहे सर्व शेतकरी मंडळी त्यांना शिस्त का लावत नाही आहे ना, त्यांची बसण्यापुरती जागा आहे, त्यांच्या तेवढ्या बागेमध्ये ते बरोबर बसतात, तिथं कोणत्याही प्रकारची अडचण होत नाही. शिस्तीचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी बाजारामध्ये जी व्यापारी मंडळी बसतात ते इकडून पाल ठोक तिकडून तार लावून तिथं थोडीफार अडचण होती, परंतु आमचा शेतकरी बांधव कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी पाल लावत नाही, पाल जरी लावलं तरी ते रस्ता सोडून त्या ठिकाणी पाल लावलं जातं. त्याच्यामुळं आमची जी गावातली सगळे आपले जे आहेत भाजी खरेदी करणारे सगळ्या महिला भगिनी ते त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित पाहिजे. नारायणगाव हे मोठं शहर, मोठी व्यापारपेठ, या ठिकाणी अनेक महिला दररोज येत असतात, शनिवारी येत असतात, कुठंही सार्वजनिक शौचालय नाही, काय सांगाल आपण? आपल्याकडं वेशीच्या बाहेर सार्वजनिक एक शौचालय फक्त आहे, ते जेंट्स आहे, पलीकडच्या बाजूने जेंट्स, तिकडच्या बाजूने लेडीज पण केले, त्याचा उपयोग होतच नाही त्या ठिकाणी, उपयोग होत नाही म्हणजे ते कोणी वापरतच आणत नाही. आता महिलांचा प्रश्न आहे त्याच्यावरती आपल्याला जास्त ते बोलता येणार नाही, परंतु आमच्या माता भगिनी त्या जास्त वापरत आणत नाही, जे काही
आपल्याकडे जे 2-3 आता शिवाजी चौकामध्ये आहे तिकडं आहे, तर त्या ठिकाणी जी पुरुष मंडळींसाठी ते निश्चित 100% त्या ठिकाणी. भविष्यकाळामध्ये काय करावं? भविष्यकाळामध्ये एक विशेषच्या बाहेर जसं शौचालय आहे तसं निश्चितच चांगल्या प्रकारचं नूतनीकरण करून त्या ठिकाणी महिलांची व्यवस्था पुरुषांची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल. आता शिवाजी चौकामध्ये जागाही कमी आहे, परंतु कोणी दानशूर मंडळींनी त्या ठिकाणी जर निश्चितच मोठेपणा दाखवला तर निश्चितच त्या ठिकाणी आपण त्याची व्यवस्था करू, किंवा अन्य त्याच्यावरती काही उपाय निघतो का त्या उपायाच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी त्याची सोय करण्याचा 100% प्रयत्न करू. 5 नंबरमधले अनेक अडचणी आजही जैसे ते आहेत, काय सांगाल? अडचणी फक्त साहेब ह्याच गोष्टीमुळे आहे की त्या ठिकाणची जागा त्या ठिकाणची परिस्थिती. आता एक ड्रेनेज लाईन मंजूर आहे कोलेमाळ्यातल्या, माझ्या 3 ड्रेनेज लाईन आत्ताही मंजूर आहेत. कॅनलच्या वरच्या बाजूला एक ड्रेनेज लाईन आपण मंजूर केलेली आहे आणि कॅनलच्या खालच्या बाजूला आम्ही जी केलेली ड्रेनेज लाईन ती कॅनलपर्यंत केलेली आहे. सगळ्यात मोठी ड्रेनेज लाईन आज केलेली आहे ती माझ्या 5 नंबर वॉर्डामध्ये मी केलेली आहे. कॅनलपर्यंत ड्रेनेज लाईन आहे, मध्ये कॅनल आहे आणि पलीकडे मला ड्रेनेज लाईन करायची ती मंजूर आहे, परंतु कॅनल क्रॉस करून ती ड्रेनेज लाईन आपल्याला इथपर्यंत करायची आहे. तर त्यासाठी शासकीय पातळीवरती जी काही मला मदत लागणार आहे ती मदत त्यांच्याकडून नुकतीच मिळेल आणि कॅनलच्या खालच्या बाजूने त्या ठिकाणी त्यांची रिसर परवानगी घेऊन इरिगेशन डिपार्टमेंटची ती ड्रेनेज लाईन करण्याचा सगळ्यात पहिला तो माझा मानस आहे. त्यानंतर कॅनलच्याच वरच्या बाजूला एक आमची खरडे आळी आहे, आम्ही त्याला खरडे आळी म्हणतो. त्या ठिकाणी आमच्या काही मित्रमंडळींनी थोडी थोडी जागा घेऊन घर बांधलेली, त्यांचा ड्रेनेज लाईन या ठिकाणी मंजूर आहे, परंतु रस्ता त्या ठिकाणी थोडासा अरुंद आहे, त्या रस्त्यामुळे थोडीशी त्या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे. सगळ्यांची मीटिंग घेऊन ती ड्रेनेज लाईन कुठल्या बाजूने घ्यायची कशा पद्धतीने करायची ती मीटिंग त्यांची झाल्यानंतर त्या ड्रेनेज लाईनचं काम चालू होईल. नंतर आमची भास्कर आळी आहे, भास्कर आळीतलं ड्रेनेज लाईन मंजूर आहे, आत्ताही ते मंजूर आहे. परवाच्या दिवशी त्यांची मीटिंग झाली, त्यांनी एका बाजूने ड्रेनेज लाईन आम्हाला घेण्यासाठी सांगितलेली आहे आणि निश्चितच ते सुद्धा काम त्या ठिकाणी तात्काळ मार्गी लागणार आहे. त्यानंतर माझ्या बागलवरे गावठाणामध्ये ज्यावेळेस गावठाणाचं पुनर्वसन झालं तेव्हापासून ज्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकलेल्या आहेत त्या गॅलोनाचे पाईप आहेत. आज ते गॅलोनाचे पाईप संपूर्ण सडलेले आहेत, काही आतमधून सडलेले आहेत काही वरतून सडलेले आहेत, तर त्यासुद्धा संपूर्ण गावठाणाच्या अंतर्गत पाईपलाईन बदलण्याची पूर्ण प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यासाठीसुद्धा निधी आम्ही 14 वित्त आयोगातून मंजूर केलेला आहे. अशा पद्धतीची सगळी कामं त्या ठिकाणी मंजूर केलेली आहेत आणि ती संपूर्ण कामं येणार या कालखंडामध्ये मला त्या ठिकाणी करायची आहे. आपण पाहिलं रामदासजी अभंग यांनी आपलं व्हिजन सांगितलं आहे, नारंगाव जनतेने जर सत्ता आम्हाला दिली तर नारंगाव शहराचा चेहरा म्हणून आम्ही बदलू, जी कामं होणं बाकी आहेत ती भविष्यकाळामध्ये आम्ही करू असं त्यांचं वचन आहे. मतदारांनो आपण योग्य निर्णय घ्यायचा आहे, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आयव्हन न्यूज, बातमी अचूक विश्लेषण बिनचूक. धन्यवाद.